बायोलॉजी हा शब्द जीवशास्त्रामध्ये पूर्वी प्रचलित नव्हता, तो वापरला जात नसे. त्याच्याऐवजी तेव्हा शब्द वापरला जात असे नॅचरल सायन्स. आणि त्या अनुषंगाने नॅचरल हिस्ट्री हा शब्द वापरात आला, म्हणजे वेगवेगळ्या प्रजाती, त्यांचं मूळ वगैरे वगैरे वगैरे. या दरम्यान लॅमार्कनी सगळ्यात पहिल्यांदा स्पीशीज या कॉन्स्टंट नसून त्या बदलत जाणाऱ्या आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये चेंजेस होतात, ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली. प्रजातींमध्ये बदल होतात म्हणजे त्यांच्यामध्ये उत्क्रांती होत जाते, म्हणजे त्यांच्यामध्ये इव्होल्युशन होतं, ही संकल्पना जीन बॅप्टिस्ट डी लॅमार्क याच्या यूज अँड डिसयूज थिअरीचा एक महत्त्वाचा भाग होती. एक गंमत अशी आहे की लॅमार्किझम किंवा त्याचे जे 7 व्हॉल्युम्स होते, जे या चेंजेसवर फिलॉसॉफी या झूलॉजिकाचे 7 खंड होते, इव्होल्युशनची सगळ्यात पहिली थिअरी ज्याच्यामध्ये होती, ती थिअरी किंवा ती तो कालखंड हा 1809 आहे. आणि गंमत अशी की चार्ल्स डॉर्विन, ज्याचं नाव आपण इव्होल्युशनच्या थिअरीसोबत नेहमी जोडतो, तर त्याचा जन्म हा 1809 आहे. म्हणजे सगळ्यात पहिली इव्होल्युशनची थिअरी लॅमार्कनी 1809 मांडली, आणि ज्याचं नाव आजही इव्होल्युशनच्या थिअरीसोबत मेजरली कनेक्टेड आहे, तो डॉर्विन जन्माला आला तो 1809. हा तो कालखंड आहे जेव्हा भारतात कॉलनायझेशन हे बऱ्यापैकी स्थिरावत होतं, आणि विश्वगुरू असलेल्या, म्हणजे एक ज्ञान साधनेचा एक खूप मोठा वारसा असलेल्या भारतामध्ये स्वातंत्र्य नव्हतं, वैचारिक स्वातंत्र्य नव्हतं, राजकीय स्वातंत्र्य नव्हतं. आणि त्या अनुषंगाने इथं असलेल्या प्रतिभेचा अपकर्ष होत गेला, इथं असलेल्या प्रतिभा या मावळत गेल्या. 1947 नंतर भारताने विज्ञानामध्ये घेतलेली जी झेप आहे, ही जर आपण नीट लक्षपूर्वक बघितली तर एक गोष्ट लक्षात येईल की भारत हा स्वयंपूर्ण आहे. इथं काहीतरी आहे या भूमीमध्ये, या भारताच्या या मातीमध्ये, या देश की मिट्टीमध्ये, की ज्याच्यामुळं कितीही आक्रमणं झाली, कितीही परकीय आले, त्यांनी इथं काही काळ राज्यसुद्धा केलं, पण ते इथल्या संस्कृतीसोबत एकरूप होत गेले. भारत एक असा मोठा समुद्र आहे ज्याच्यामध्ये अनेक प्रवाह येत गेले, हे प्रवाह सामावून भारत हा अभिमानाने आणि डौलाने उभा आहे. स्वामी विवेकानंदांच्या शब्दामध्ये ते एकदा असं म्हणाले होते की यानंतर 100 वर्षांनी असलेला भारत मी माझ्या दिव्य चक्षूंनी पाहू शकतो. तुम्ही अशा भारताची कल्पना करू शकता का, जो भारत भारतीय अंतरंगाने सजलेला असेल आणि ज्याचं बहिरंग हे पाश्चात्य विज्ञानाने सजलेलं असेल? ही वसुधैव कुटुंबकमची बुद्धी आपल्याला इतर राष्ट्रांच्या सद्गुणांकडे किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या मेरिटकडे देखील बघायला शिकवते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.